आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. मध्य प्रदेश मधील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी इथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. साध्वीसह ठाकूर या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमधील भाजपच्या उमेदवार आहेत. ठाकूर यांनी शहीद करकरे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या निषेधार्थ आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मलाबादे चौकात निदर्शनं करण्यात आली. यावेळी ए बी पाटील, शिवगोंडा खोत, दत्ता माने, सदा मलाबादे यांनी ATA चे अधिकारी हेमंत करकरे यांनी तपास करून मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र युतीचे सरकार सत्तेवर आल्यावर प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व आरोपींना निर्दोष ठरवल्याचा आरोप करून शहीद करकरे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याचा निषेध करण्यात आला. आंदोलनामध्ये बाळनाथ रावळ, सुभाष कांबळे, नागेश पोला, पार्वती जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.